मैत्री भावनेचं जे ध्यान आहे बनते नागसेन भगवंतांना म्हणतात की हे भिक्षुनो चित्ताला विमुक्त करणाऱ्या मैत्री भावनेनुसार आचरण करीत असता तिचे चिंतन करीत राहिल्याने तिचा सतत अभ्यास करीत राहिल्याने आपल्या मनात तिचा विस्तार होऊ लागल्याने तिलाच मुख्य आधार मानल्याने तिचे अनुष्ठान केल्याने तिला योग्य रीतीने आत्मसात केल्याने आणि तिच्या भावनेत पूर्णता रममाण झाल्याने 11 प्रकारचे फळ प्राप्त होऊ शकते ते असे। आता ऐका, नंबर एक आपल्याला पहिला प्रॉब्लेम काय, रात्री वेळेवर गेल्या गेल्या कुणाला लगेच झोप लागते, 2, 3, 4, 5 ठीक आहे, बहुसंख्याक लोकांना वेळेवर पडल्या पडल्या झोप लागत नाही हे वास्तव आहे। तर ही मैत्री भावना केल्यामुळं पहिला सद्गुण किंवा पहिलं जे फळ आपल्याला प्राप्त होतं ते म्हणजे सुखाने झोप लागते। सुखानं झोपणं फार दुर्लभ झालेलं आहे आता या टेक्निकलच्या युगामध्ये, सुखानं झोपत नाही आणि वेळेवर जी नको ती गोष्ट हातात घेऊन आपण उगच आपण उगत बसतो काहीतरी, त्यामुळे कसं झोप येणार। तर सुखानं झोप यायचं असेल तर मेहता भावने केल्यामुळं त्याचा अभ्यास केल्यामुळं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यामुळं त्याचा पहिला जो फायदा आहे ते सुखाने माणसाला झोप लागते। हा जगातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे, लोकांना झोप लागत नाही। इकडचे तिकडचे विचारांच्या शिकलीमध्ये आपलं माइंड व्यस्त आपण ठेवतो आणि मग एक तर भूतकाळामध्ये गडप होतो नाहीतर भविष्यामध्ये यायला लागतो, वर्तमान स्थितीमध्ये येत नाही त्यामुळं झोप लागत नाही। झोप लागायची असेल शांतपणे झोप लागायचं असेल, सुखानं झोप लागायचं असेल, आनंदानं झोप लागायचं असेल तर मैत्री भावना आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे। नंबर दोन, उत्साहपूर्वक जाग येते, आपला हा पण प्रॉब्लेम आहे। आपण गजर जरी 5 लावला तर उठतो 7 हे प्रॉब्लेम जर सॉल्व करायचं असेल तर मैत्री भावना करायला पाहिजे, उत्साहपूर्वक जाग येते। नंबर 3, वाईट स्वप्न पडत नाही। स्वप्न किती लोकांना पडतात आणि किती लोकांना लक्षात राहतात, खूप स्वप्न पडतात पण मानसशास्त्रज्ञ सांगतात की त्यातले फक्त 40% स्वप्न स्मरण होतात म्हणजे आठवतात, ते पण 100% आठवत नाही, थोडं थोडं आठवतंय, है की नाही। तर ही वस्तुस्थिती आहे, पण वाईट स्वरूपाची स्वप्न पडत नाही, पुन्हा पुन्हा तर भयानक स्वप्न पडतात। कधी कधी आपलं ऍक्सिडेंट झाल्याचे स्वप्न पडतात, कोणीतरी आपल्या जवळचा सखा गेलेला आहे असं स्वप्न पडतात आपल्याला, काहींची स्वप्न खरी पण होतात, काहींची स्वप्न स्वप्नच राहतात, असं पण वस्तुस्थिती आहे। तर अशा प्रकारे ही जर साधना आपण दररोज केली तर तुम्हाला तिसरा प्रकारचा लाभ होतो, तो म्हणजे वाईट स्वप्न पडत नाही, आनंदानं तुम्ही उठणार, आनंदानं झोपणार। नंबर 4, इतर मनुष्याशी मैत्री जळते। आपला तिसरा म्हणजे चौथा प्रॉब्लेम असा आहे की आपली मैत्री कोणाशी जळत नाही आणि जडली तर टिकत नाही, टिकत नाही। पण इथं असं सांगितलं का बुद्धांनी, बुद्ध म्हणतात की इतर मनुष्याशी मैत्री जळते। नंबर 5, अमनुष्याशी ही मैत्री घडून येते। अमनुष्य कोण, प्राणी, प्राणी आमच्या आवाज, बरोबर आहे, बरोबर आहे, प्रभाव आहे तो। तुम्हाला माहिती आहे का आपले भिक्षू आजही जंगलामध्ये वाघांच्या गोळीत राहतात, माहिती आहे, वाघ त्यांना काय करत नाही, काय करत, मैत्री भावनेचा प्रभाव। थायलंडमध्ये एक
टायगर पार्क है, हे यूट्यूबवर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ते पाहायला मिळेल काय त्याच्यामध्ये. ही मंडळी भिक्षू मंडळी टायगर यांच्या सानिध्यामध्ये राहतात आणि ते जे टायगर आहेत ना बाहेरचे लोक सुद्धा आल्यानंतर त्यांच्यावर झडप घालत नाहीत. समजा असं पण ते कशामुळे झालं, मैत्री मैत्री भावनेच्या प्रभावामुळे. आजही आपले चंद्रपूरच्या जंगलामध्ये सुद्धा भिक्षू राहतात, त्यांचं नाव मला आता आठवत नाही, कुणाला आठवत मला सांगा. ज्ञान ज्योती कुणी सांगितलं, कुणी सांगितलं, ज्ञान ज्योतीजी हे सुद्धा त्यांच्या भिक्षूंच्या बरोबर वाघांच्या वेळेमध्ये राहतात चंद्रपूरच्या जंगलामध्ये. म्हणजे बुद्ध सांगतात हे खरं आहे ना, त्या नुसती भंपक पाहिजे बुद्धांचं वचन आहे. मग तुम्ही सुद्धा जर केला तर काय होईल, लाभ होईल, चमत्कार घडेल, परिवर्तन घडेल. ठीक आहे. त्याच्यानंतर देवता त्यांचे रक्षण करतात, म्हणजे जे मैता भावनांचं ध्यान करतात अशांचं संरक्षण कोण करतं, देवता. आता इथं पुन्हा गोंधळ आला का नाही, देवता म्हटलं की आपण कुणीकडे पडतो, देवधर्म हिंदू धर्म खंडोबा देवता इन द सेन्स जे तीन बंधन तोडलेले आहेत, पाच बंधन तोडलेले आहेत, जे बुद्धत्वाच्या समीप गेलेले आहेत अशी जी लोक आहेत ते देवता तुल्य आहेत. देवता तुल्य म्हणजे सुखी अशा स्वरूपाचं जीवन जगणारे लोक अशा अर्थाने तो शब्द आहे. म्हणजे देवता म्हटलं की आपल्याला जुन्या संस्कृतीची आठवण होऊन जाते, तर तसं नाही, इथं जिवंत देवता म्हणतो. ठीक आहे. तर ते तुमचं तुम्ही सावध असताना पण रक्षण करता, तुम्ही बेसावध असताना पण रक्षण करता, असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणखी अग्नी विष किंवा हत्यांमुळे त्याला कधीच हानी पोचत नाही. अंगुलीमाल उदाहरण आहे बुद्धांच्या बाबतीमध्ये. अंगुलीमाल कोण होता, डाकू, डाकू दरोडेखोर, तो सर कत्ली करायचा. पण बुद्धांच्या मैत्रीच्या प्रभावामुळे तो बदलला. हे उदाहरण आपल्याला लक्षात येईल. म्हणून अशा व्यक्तीवर अग्नी विष किंवा हत्यामुळं कुठलाही त्याच्यावर हानी त्याची होत नाही. नंबर आठ, तात्काळ चित्त स्थिर होऊन समाधी लागते. आपलं चित्त कसं आहे, अस्थिर. पण मैत्री भावनेचं ध्यान करणाऱ्या माणसाचं चित्त कसं आहे, स्थिर, शांत, स्थिर स्थिर होतो तो ध्यानामध्ये. समाधी लागते, समाधी लागते म्हणजे काय, ध्यान लागतं म्हणजे काय, एकाग्र होतो. सगळे आपले जे स्रोत वेगवेगळ्या स्वरूपामध्ये विखुरलेले आहेत त्या सगळ्या स्रोतांना एकत्र करण्याचं काम या साधनेच्या माध्यमातून होत असतं. आणि नंबर नऊ, त्याला नेहमी प्रसन्नता लागते. ध्यान करणारी माणसं विशेषतः मैत्री भावनेचं ध्यान करणारी माणसं नेहमी हसणार, आनंदी, चेहरा अधिक फुललेला, वा वा वा. म्हणजे क्रीम लावायची गरज आहे का, म्हणजे याच्यामध्ये कृत्रिमता निघून जाते आणि नैसर्गिकता चेहऱ्यावर येते. आपण चेहऱ्याला सजवण्यासाठी वेगवेगळ्या केमिकलचा क्रीमचा वापर करतो, चांगलं दिसावं चांगलं दिसावं. आपण हे करा ना बुद्धांनी सांगितलं, आनंदी राहण्यासाठी एक गुरुमंत्र दिलेला आहे बुद्धांनी. त्याच्यानंतर न घाबरता प्रसन्नपूर्वक मृत्यू पावतो. म्हणजे आपल्याला मृत्यू सुद्धा कसा येतो, काही लोकांना मृत्यूचं मृत्यू भय वाटतं,
काही लोकांचे मी ॲक्सिडेंट जवळून बघितले, काही लोकांचे मेंदू असे बाहेर टनटनटन उड्या मारताना मी बघितलेलं आहे. इतकं भयानक, काही असं टाचा उडतात, म्हणजे इतकं कर्म जे आहेत ना, कर्म विपाक जो आहे तो आपल्याला माहिती आहे. म्हणून आपल्याला मृत्यूसुद्धा कसा असला पाहिजे, सुखाचा असला पाहिजे, प्रसन्नपूर्वक असला पाहिजे. काय सांगितलं आमचे गुरुजी शाक्यांजी, जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा चेहरा अतिशय चमकदार दिसत होता. विहारामध्ये त्यांची बॉडी ठेवली होती दर्शनासाठी. माझ्या डीपीवर त्यांचा फोटो आहे बघा. अतिशय अतिशय प्रसन्न मुद्रा आम्ही बघितलेली, भावपूर्ण मुद्रा होती. बुद्धांच्या बाबतीत जे जे धनी पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांच्या बाबतीत करताना बघतात. म्हणून आपण हे आपल्याला चांगलं लाईफ जगण्यासाठी चांगला मृत्यूसुद्धा आला पाहिजे, पण कसा आला पाहिजे, प्रसन्नपूर्वक आला पाहिजे. म्हणून हे 10 नंबरचा टॉपिक त्यांनी सांगितलेला आहे. आणि तो 11 नंबरचा शेवटचा टॉपिक, तो अर्हत पदापर्यंत पोचू शकला नाही तरी तो निश्चितच ब्रह्मलोकात जन्मग्रहण करतो असं म्हटलेलं आहे. आता ब्रह्मलोक म्हणजे काय, तर ब्रह्मलोक म्हणजे साधारणतः जे या ध्यान साधनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाच्या अवस्था निर्माण होतात, जसं आता मैत्री भावनेचं फळ आहे हे करत असताना मुदिता भावना आपण करतो. ह्या ज्या 4 प्रकारच्या ज्या मैत्रीच्या ज्या भावना आहेत त्याच्यामध्ये जे विहार करणारी माणसं आहेत त्याला ब्रह्मलोक म्हणलेलं आहे. कोणी मुदिता भावनेचं ध्यान करतं, ध्यान करतं, त्रस्तपणानं ध्यान करतं, मैत्री भावनेचं ध्यान करतं, तर ह्याच्यामध्ये जे विकसित झालेली लोक आहेत, ज्यांच्या अवस्था विकसित झालेल्या आहेत, अशा लोकांना ब्रह्मलोक म्हटलेलं आहे. ब्रह्मलोक म्हणजे इकडं तिकडं कुठं नाही. आता कळालं का काय कळालं ब्रह्मलोक म्हणजे काय, ब्रह्मलोक म्हणजे काय, काहीच कळालं नाही. असलं काय बघितलं नाही, स्वर्ग नरक वगैरे असलं काही नाही. तर हे ध्यान साधनेच्या माध्यमातून जे विकसित झालेले आहे